अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचे बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल इयत्ता 10वीची 100% निकालाची परंपरा अनुभवी व तज्ञ शिक्षक आणि मार्गदर्शक स्टाफ शास्त्रीय संगीत आणि हार्मोनियम वादन शास्त्रीय नृत्य योगशास्त्र विविध प्रकारचे मार्शल आर्ट खेळांची राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील निवडीसाठी तयारी करून घेणारी शाळा शालेय सहली आणि विविध ठिकाणांना क्षेत्रभेटी अध्यावत व प्रशस्त खेळाचं मैदान आधुनिक व सुरक्षित वाहतूक व्यवस्था संपूर्ण वायफाय कॅम्पस नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाद्वारे निर्धारित NCERT पूर्व प्राथमिक अभ्यासक्रम आंतरराष्ट्रीय स्तराचा अभ्यासक्रम कोडिंग आणि संगणकीय कौशल्य डिजिटल क्लासरूम लीड अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आणि मार्गदर्शन वर्ग आजच प्रवेश घ्या. प्रवेशासाठी संपर्क अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्थेचं पाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल कणकवली आणि मुक्तांगण प्री प्रायमरी स्कूल अप्रतिम नगर सापळेबाग जानवली कणकवली. मोबाईल 94042916 आणि 78141386. नारायण राणे प्रकल्प रिफायनरीला विरोध करतायत आणि दुसरीकडे आता सत्तेच्या लाचारीपोटी त्यांचे दोन्ही जे पुत्र आहेत ते मात्र रिफायनरीची तरफदारी करतायत. याच नितेश राणेने सुद्धा काही वर्षापूर्वी गिरिये रामेश्वरमध्ये छाती फाडून भाषण केलं होतं. कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही रिफायनरी होऊ देणार नाही, तोडून फोडून टाकू, ही त्याची भाषण भाषा होती. घंटानाद केला होता, थाळीनाद केला होता, इतर अनेक नाटकं केली होती. आणि आत्ता अचानक हा कळवळा त्यांना कसा काय आला? रिफायनरीला बारसू काय किंवा नाणार काय हा एकच प्रदेश आहे, लांब लांब नाही आहे, फक्त एका रस्त्याची बॉर्डर आहे. मग अशा वेळेला हा जर रिफायनरी घातक असेल हे जर तुम्हाला त्यावेळेला पटलं, त्यावेळेलासुद्धा एक ग्रीन रिफायनरी म्हणून डंका पिटवला जात होता, मग आत्ता कसं काय या रिफायनरीचा कळवळा तुम्हाला येऊ घातला? जर रिफायनरीचं तुम्ही समर्थन केलं नाही तर भारतीय जनता पक्ष तुमच्या ढुंगणावर लात मारून हकलून देतील ही भीती तुम्हाला असल्यामुळे केवळ आणि केवळ तिथल्या ग्रामस्थांशी बेईमानी करायची, ग्रामस्थांचा विश्वासघात करायचा आणि बारसूची तरफदारी करायची, रिफायनरीची तळे उचलायची. हा धंदा आता नारायण राणे कुटुंबाने चालू केलेला आहे. राणे काय, नितेश राणे काय, निलेश राणे काय, उदय सामंत काय, देवेंद्र फडणवीस काय, हे बारसू रिफायनरीची दलाली घेऊन रस्त्यावर काम करतायत. दलाली उद्योगमंत्री उदय सामंत यांना हिंमत नाही आहे की तिथल्या स्थानिक ग्रामस्थांशी डायरेक्ट जाऊन संवाद साधायची. त्यांनी अजूनही कोणत्याही पद्धतीचा प्रयत्न स्थानिक ग्रामस्थांशी सुसंवाद साधण्याचा प्रयत्न ह्या निरुद्योगी मंत्री जे उदय सामंत आहे त्यांनी केलेला नाही. उलट पोलिसी बळाचा दुरुपयोग करायचा आणि जवळजवळ 43 स्थानिक पदाधिकाऱ्यांवर त्यांनी तडीपार केलेले आहेत. 43 स्थानिक पदाधिकाऱ्यांवर तडीपारीच्या नोटिसा बजावून त्यांना जिल्ह्यातून तालुक्यातून तडीपार केलेला आहे. अर्थात हे लोकशाहीला धरून आंदोलन करणाऱ्या त्या ग्रामस्थांवर अशा पद्धतीची जुलमी राजवट आणि जुलमी पोलिसी प्रशासनाचा दुरुपयोग करून लोकांना नामोहरण करायचा जो प्रयत्न चालवलेला आहे त्या फडणवीस सरकारचा, शिंदे सरकारचा मी जाहीर निषेध करतो. आणि त्याचबरोबर रिफायनरची सुपारी घेऊन थै थै नाचणाऱ्या उदय सामंत यांचा सुद्धा मी धिक्कार करतो. या देशाचे केंद्रीय मंत्री सूक्ष्म लघु वगैरे वगैरे जे आहे ते त्यांनी आपले आत्मचरित्र जो झंझावात नावाचं आत्मचरित्र छापलं होतं आणि त्या आत्मचरित्राच्या पान 129 आणि 132 हा रिफायनरी प्रकल्प कसा विनाशकारी आहे याने ह्याला माझा ठाम विरोध आहे आणि राहणार हे कसं सांगितलं होतं ते तुम्हाला फक्त एका वाक्यात मी वाचून दाखवतो. माझा राजकीय पाठिंबा कोणालाही असो पण नाणार प्रकल्पाचा मी कडवा विरोधक आहे आणि राहणार.
त्यावेळेला नाणार प्रकल्प होता, आता बारसू। या प्रकल्पामध्ये जवळपास 6,000 हेक्टर जमीन लागणार आहे। या जमिनीमध्ये आंब्याच्या आणि काजूच्या बागा खूप मोठ्या प्रमाणात आहेत। काही ठिकाणी भातशेती आहे। या महाप्रकल्पाची उभारणी करताना जवळपास 15 ते 20 लाख आंब्याची झाडं आणि 7 ते 10 लाख काजूची झाडं तुटणार आहेत। त्यासोबतच 250 हेक्टर क्षेत्रावरील भातशेतीसुद्धा नष्ट होणार असून 25,000 शेतकरी आणि 5,000 मच्छीमार या प्रकल्पामध्ये बाधित होणार आहेत। म्हणून माझा या प्रकल्पाला ठाम। आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण सॅटेलाइटचं यूट्यूब चॅनल।